आणि म्हणून शेवटी वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे <laughs> घराण्याची महती काय कळणार दुसरा त्या पिसाळलेला कुत्रा सोडलेला आहे भास्कर जाधव नावाच आता पिसाळलेला कुत्रा बोलायचं की पिसाळ ढुक्कर म्हणायचं आता बघा चंद्रशेखर बावनकुळे उद्धव साहेबांना काहीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात कधी घर कोंबडा म्हणतात कधी आणखीन काय म्हणतात आता मी मागच्या वेळेला त्यांना काय म्हणाल तो आठवतं का तुम्हाला त्या नवीन पिढीला माहित नाही वेस्ट इंडिजचा एक प्लेअर होता ॲमरोज माहिती आहे काय ॲमरोज <laughs> ॲमरोज विशेष करून मला ए बी पी जो न्यूज आहे ना एबीपी न्यूज चॅनल त्याला धन्यवाद दिले पाहिजे त्याने तो ॲमरोज हा फोटो एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला बावनकुळेंचा फोटो आता हे काय म्हणतात त्यांच्यावर व्यक्तिगत टीका मग घरकोंबडा उद्धव साहेबांना बोलता तुमची व्यक्तिगत टीका नाही आणि म्हणून शेवटी वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे <laughs> <laughs> घराण्याची महती काय करणार म्हणजे बावनकुळे असेही बोलले की बाळासाहेबांच्या पोटी ठाकरे घराण्या जन्म उद्धव ठाकरेंनी घेणं म्हणजे कलंक आहे अरे काय बोलताय तुम्ही कुठल्या भाषेत बोलताय तुम्ही तुम्हाला वेस्ट इंडिजचं बोललं तर लागतं म्हणजे तुम्हाला कुणी काय बोलायचं नाही देवेंद्र फडणवीसला कुणी काय बोलायचं नाही आणि आमच्या पक्षप्रमुखांना तुम्ही काय वाटेल ते बोलणार काय हे चालणार नाही आणि म्हणून या वेस्ट इंडिजच्या प्लेअरनी आता आपल्या तोंडाला लगाम घाला दुसरं ते पिसाळलेलं कुत्र सोडलेलं आहे भास्कर जाधव नावाच आता पिसाळलेलं कुत्र बोलायचं की पिसाळलेलं ढुक्कर म्हणायचं कारण डुकराला आणि ह्याला बाजूला आजूबाजूला उभं केलं तो डुक्कर पण म्हणेल का हा माझ्यापेक्षा पण त्याला वाईट दिसतो आमच्या कोकणामध्ये भास्कर जाधवला सोंगाड्या म्हणतात सोंगाड्या जो वेगवेगळी सोंग घेतो हाच भास्कर जाधव हिने आदित्य ठाकरेला बायले म्हटलंय बायल्या ह्याच भास भास्कर जाधवनी तेव्हा मध्ये ह्याची भाष्ट बघा किंवा ह्याचे वक्तव्य बघा रश्मी ठाकरेंबद्दल बद्दल बद्द 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 काय बोललाय आदित्य ठाकरेला बायल्या म्हटलंय उद्धव ठाकरेनी उद्धव ठाकरे किती मोठा नालायक आहे हे हा भास्कर जाधवच बोलायचा म्हणून ह्याला सोंगाड्या म्हणतात आणि ह्याच्यासारखा पिसाळलेला ढुक्कर परत अगर त्यांनी आमच्या बावनकुळे साहेबांवर अगर तोंड उघडलं तर गेल्या वेळी ह्याच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा हा रडत बसलेला शेंबूड पुसत पुसत रडत होता म्हणून पुढे अगर तू आमच्या बावनकुळे साहेबांवर बोलत राहिलास तर तुला काय महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरून देणार नाही आम्ही विचारलं नाही की तू तु... आणि तुझी वंशावळ कशी दिसते तू तेव्हा आदित्य ठाकरेची पण मिमिक्री करायचास तो तू एकदा स्वतः बोलताना मी ऐकलेला आहेस आदित्य ठाकरे मागे बोलत होता आणि हा पुढे बसलेला तेव्हा ह्यालाच कळलं नाही ती बाई बोलते आणि हा आता आमच्या नेत्यांवर टीका टिप्पणी करणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका